प्रचंड स्वागत केलं आणि विशेषतः काल नांदेडमध्ये आल्यानंतर नांदेडकरांनी अतिशय भव्य स्वागत या महाजनादेश यात्रेचं केलं, त्याबद्दल त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो. महाजनादेश यात्रेने आतापर्यंत 2268 किलोमीटर तिकडे बंद करा ते दार कोण उघडत आहे, कोण उघडत आहे ते दार जरा बंद करा. महाजनादेश यात्रेने 2268 किलोमीटरच टप्पा या ठिकाणी गाठलाय. 78 विधानसभा क्षेत्रांमध्ये महाजनादेश यात्रा आतापर्यंत गेली आहे आणि प्रचंड प्रतिसाद लोकांचा मिळतोय. खरं तर एकीकडे आमच्या यात्रेला प्रतिसाद मिळत असताना काँग्रेस राष्ट्रवादीने देखील यात्रा काढल्या आहेत, पण त्यांच्या यात्रांना कुठेही प्रतिसाद मिळताना दिसत नाही. सत्तारूढ पक्षात असताना लोकांकरता जे केलं पाहिजे ते करू शकले नाहीत आणि म्हणून लोकांनी त्यांना नाकारलं आणि विरोधी पक्षात गेल्यानंतर देखील विरोधी पक्षाची जी भूमिका आहे तीही योग्य प्रकारे ते पार पडू शकले नाहीत आणि म्हणून आता लोकांना जनतेला त्यांच्यामध्ये विश्वास उरलेला नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये भाजपा सेना आमच्या महायुतीला प्रचंड प्रतिसाद जनतेचा मिळेल आणि अनप्रेसिडेंटेड अशा प्रकारचे मतदान आम्हाला आणि जागा आम्हाला मिळतील हा मला विश्वास आहे. कालच केंद्र सरकारने त्यांच्या गृहनिर्माण मंत्रालयाच्या माध्यमातून 3 लाख घरं हे देशामध्ये मंजूर केले आणि या 3 लाख घरांपैकी सर्वात जास्त 1.25 लाख घर हे महाराष्ट्राला त्यांनी मंजूर केले आहेत. आतापर्यंत महाराष्ट्राला 11 लाख घर हे केंद्र सरकारच्या माध्यमातून 11,20,000 घर हे केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळालेले आहेत. आमचा प्रयत्न असा आहे की ग्रामीण भागामध्ये एससीसीसीची जी यादी आहे, जो सोशल इकॉनॉमिक सर्वे 2011 झाला होता, ज्या बेसलाईन सर्वेच्या आधारावर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचं काम चाललंय, या यादीतील सर्व पात्र लोकांना या वर्षीच्या शेवटपर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेची घरं ही मंजूर करायची आणि आता हे 1,25,000 घरं मिळाल्यामुळे आमचं हे टार्गेट जवळपास पूर्ण होईल. काही साधारणपणे मला असं वाटतं 90,000 घरं अजून लागतील, ती देखील आम्ही केंद्र सरकारकडनं आणू आणि यासोबत 2011ची जी यादी आहे ही यादी फॉल्टी असल्यामुळे या यादीच्या मध्ये ज्यांची नावं आली नाही, या बेसलाईन सर्वेमध्ये ज्यांची नावं आली नाही त्यांचे आम्ही नव्याने सर्वे केला आहे, त्याची नव्याने नोंदणी केली आहे आणि केंद्र सरकारशी बोलून केंद्र सरकारने त्याच्याही करता आम्हाला मान्यता दिली आहे, त्याचं रजिस्ट्रेशन आम्ही करतोय. पुढच्या 2 वर्षांमध्ये त्यांना देखील घरं देण्याचा निर्णय हा आम्ही या ठिकाणी केला आहे. त्यामुळे आमचं टार्गेट आहे की माननीय पंतप्रधानांनी 2022 साल हे टार्गेट ठेवलं आहे, पण महाराष्ट्रामध्ये एसीसीसीच्या यादीकरता 2019-20 आणि एससीसीसीच्या व्यतिरिक्त जी नावं आम्ही रजिस्टर करतोय त्यांच्याकरता 2022 च्या शेवटपर्यंत सगळ्यांना घरं द्यायची आणि ग्रामीण भागामध्ये
जेवढे बेघर आहेत त्यांना घरं द्यायची हा आम्ही निर्णय केलाय. शहरामध्ये देखील जवळजवळ 5 लाख घरं आतापर्यंत मंजूर केली आहेत आणि याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे काम आमचं चाललेलं आहे. एकूणच आपण जर बघितलं तर या जनादेश यात्रेच्या निमित्ताने विशेषतः मराठवाड्यात फिरत असताना मराठवाड्याच्या अनेक भागामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती आपल्याला दिसते आणि पीक आहेत पण आता जर पाऊस आला नाही तर ती पीक राहतील अशा प्रकारची अवस्था नाही. एका पावसाची अनेक ठिकाणी मी शेतकऱ्यांना भेटलो त्यांनी सांगितलं एक पाऊस आला तर आमचं पीक वाचेल. पण साधारणपणे या निसर्गावर अवलंबून आपण किती वर्षे या ठिकाणी राहायचं हा देखील एक प्रश्न आहे आणि म्हणून मराठवाड्याकरता आम्ही काही योजना तयार केली आहे ज्यामध्ये मराठवाडा वॉटर ग्रीड ही एक अत्यंत महत्वाकांक्षी आमच्या सरकारची योजना आहे ज्यामध्ये लूप पद्धतीनं मराठवाड्यातली धरणं जोडून 64,000 किलोमीटरची पाईपलाईन टाकून प्रत्येक गावात आणि शहरामध्ये पिण्याचं पाणी नेण्याच्या संदर्भात आम्ही योजना तयार केली. जवळजवळ सगळ्या जिल्ह्यांचे डीपीआर आमचे तयार झाले, 2 जिल्ह्यांचे टेंडर आमचे फ्लोट झाले, पायलट प्रोजेक्ट आम्ही केला 176 गावांचा तो पूर्णपणे यशस्वी झालाय. परवा त्याचं पाणी जालन्यामध्ये मी सोडलेलं आहे आणि त्यामुळे जवळजवळ 20,000 कोटी रुपये आम्ही याच्यामध्ये गुंतवतो आणि यातनं मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ पडणार नाही ही व्यवस्था आपण केली आहे. यासोबत मराठवाड्यातनं वाहून जाणारं पाणी आज मराठवाड्यामध्ये 102 TMC पाणी मराठवाड्याच्या हक्काचं आहे. 102 TMC पाण्याकरता आपण धरणं देखील बांधली आहेत पण दुर्दैवाने 102 TMC पाणी हे थांबतच नाही. याचं कारण काही ठिकाणी पावसाळ्याचे दिवस बदलले आहेत, काही ठिकाणी नदीचा कोर्स बदलला आहे आणि यामुळे साधारणपणे या 102 TMC ऐवजी कधी 76 TMC कधी 80 TMC एवढंच पाणी आपण वापरतो आणि 102 TMC धरणं झाल्यामुळे गेल्या अनेक वर्षात इथे नवीन धरण बांधण्यावर बंदी आहे आणि म्हणून आता आम्ही नव्याने आराखडा तयार केलाय आणि या आराखड्यामध्ये हे वाहून जाणारं जे पाणी आहे ते आम्ही दाखवून त्याच्याऐवजी इथे पाणी कुठलं आणायचं या संदर्भातला आराखडा तयार केलाय जेणेकरून मराठवाड्याच्या हिस्स्याचं सगळं पाणी 102 TMC हे मराठवाड्याला मिळेल याची एक योजना आपण तयार केली आहे. मग मध्य वैतरणावरनं जे वाहून जाणारं पाणी आहे त्यातनं आपल्या हिश्याचं पाणी उचलणं असेल ते लिफ्ट करणं असेल किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना याला आता आम्ही मान्यता दिली आहे. यासोबत आम्ही अजून एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट घेतलाय, कोकणामध्ये जे वाहून जाणारं पाणी आहे आपल्याला माहिती आहे की पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी ज्याला उल्हास खोरं म्हणतो त्या खोऱ्यातनं 300 TMC पाणी हे समुद्राला वाहून जात आणि म्हणून 167 TMC पाणी हे लिफ्ट करायचं आणि ते मराठवाड्यात आणायचं असा एक अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आम्ही तयार केलाय. याच्या जल आराखड्याला आम्ही मंजुरी दिली आहे, जिल्हा परिषदेची मान्यता घेतली आहे, कॅबिनेटची तत्वता मान्यता घेतली आहे. 25 TMC प्रकल्प अहवाल आमचा अंतिम टप्प्यात आहे. उरलेला प्रकल्प अहवाल तयार करण्याकरता त्याच्या सर्वेक्षणाचे आदेश आपण दिलेले आहेत आणि मला असं वाटतं की हा प्रकल्प हा मराठवाड्याच्या दुष्काळ मुक्तीचा प्रकल्प असेल आणि त्या दृष्टीने त्याच्याकरता आवश्यक ती साधन सामग्री देखील आम्ही उभी करू आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये हे जे वारंवार दुष्काळाचा सामना मराठवाड्याला करावा लागतो तो करावा लागणार नाही. गेल्या कालावधीमध्ये आपण प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेच्या माध्यमातून आणि बळीराजा जलसंजीवनी योजनेच्या माध्यमातून मराठवाड्यातल्या बंद पडलेल्या प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात निधी दिलाय, त्याचंही काम आपण वेगाने करतोय. रस्त्यांची कामं ही देखील
राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी मंजूर केली आहे आणि एकूणच गाव असेल किंवा शहर असेल मोठ्या प्रमाणात विकासाची कामं आपण करतो. काल विशेषतः नांदेड करता जो योजना सन्माननीय खासदारांनी आमदारांनी माझ्यापुढे मांडल्या पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात आणि रस्त्याच्या संदर्भात या दोन्ही योजनांना मान्यता देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्याला आवश्यक ती जी काही बजेटरी तरतूद आहे ती देखील आम्ही निश्चितपणे करू. मला असं वाटतं की एकूणच या जनादेश यात्रेच्या निमित्ताने जनतेचा जो प्रतिसाद मिळतोय त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आपण सर्व मीडियाच्या मंडळींनी जनादेश यात्रेला व्यापक प्रसिद्धी दिली त्याबद्दल आपले देखील मी मनपूर्वक आभार मानतो. उद्घाटनाच्या संदर्भातला विषय मला समजला तो आम्ही करायचं ठरवलं त्या दिवशीच लोकसभेची आचारसंहिता लागली आपल्याला माहिती आहे. आमच्या पत्रिका देखील जवळजवळ तयार झाल्या होत्या. त्यानंतर काही कारण राहिलं पण लवकरच त्याचं उद्घाटन आम्ही करू. बिलकुल हे झालं की तुम्हाला हजारो लोक कामगार होते आज बेघर झाले आणि त्याच्यामुळे एमटीसी चालू करण्याची प्रक्रिया जर झाली एमटीसीने एक निर्णय असा घेतला आहे की त्यांच्या ज्या मिल या रिडेव्हलपमेंटमध्ये जातील तर त्याच्यात ते अशी हट टाकताय की किमान काही म्हणजे तेवढ्या मोठ्या स्केलची नाही पण लाल स्केलची तरी मिल ही कुठेतरी सुरू झाली पाहिजे अशा प्रकारचा निर्णय या एमटीसीच्या माध्यमातून घेतला जातो. हे आणि आता पीक विम्याच्या संदर्भात आपण ऑलरेडी उघडला आहे आणि त्यासंदर्भात त्यांच्या सगळ्या तक्रारी नोंदवून घ्यायच्या कारण जसं नांदेडमध्ये झालं की 3 वर्ष अतिशय चांगला पीक विमा मिळाला आणि मागील वर्षी मिळाला नाही त्यामुळे लोकांचा रोष आहे. तर तो का मिळाला नाही तर झालेलं उत्पन्न उंबरठा उत्पन्नापेक्षा जास्त दाखवण्यात आलंय. लोकांचं मत असं आहे की तेवढं उंबरठा उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न झालेलं नाही अशा ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी दूर करण्याकरता ऑलरेडी आम्ही आता एक समन्वय समिती तयार केली आहे आणि इतरही तक्रारींकरता अशी आवश्यकता असेल तर करायला काही हरकत नाही. अनिल परब हे अधिकृत प्रवक्ते आहेत का त्यांचे? मी हे आधीही स्पष्ट केलेलं आहे नारायण राणे भाजपमध्येच आहेत ते भाजपचे खासदार आहेत त्यांच्या पक्षाचं विलीनीकरण भाजपमध्ये करायचं नाही करायचं या संदर्भातला जो विषय आहे याच्यामध्ये शिवसेना आमचा मित्रपक्ष आहे त्यांना विश्वासात घेऊन अंतिम निर्णय आम्ही करू. पवार साहेब मोठे नेते आहेत त्यांच्यावर मी काही कमेंट करावा हे योग्य नाहीये पण मला असं वाटतं की शेवटी काळाची पावलं ओळखली पाहिजेत. आज सर्वांना मोदीजींच्या नेतृत्वावर अधिक विश्वास वाटतो. लोकांना असं वाटतं की भविष्याचं नेतृत्व हे मोदीजींकडे आणि आपण बघितलं असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुळात महाराष्ट्रापुरतं मर्यादित त्यातही पश्चिम महाराष्ट्रापुरतं मर्यादित त्यातही काही जिल्ह्यांपुरतं मर्यादित अशी त्याची अवस्था होऊ लागली आहे आणि म्हणून लोकांना आता त्या पक्षामध्ये आपलं भविष्य असं वाटत नाही आणि म्हणून लोक सोडून आमच्याकडे येत आहेत. आता याच्यावर त्यांची जी काही रिएक्शन असेल त्याच्या मला काही कमेंट करायचं आहे. विधानसभेत 100% येतील मराठवाड्यामध्ये जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत ते आज
दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे भरपूर गेले. आज माझा स्वतःचा 5 एकर जमीन खाक झाला, ना जनावर टाकता येत नाही, ना विकता येत नाही, काही नाही. आज मी माझे 2 मुलं आयटी इंजिनिअर केले, मुलाला पुण्याला पाठवलं, मुलीच्या लग्नाचं स्वप्न निरंगवलं, त्याच्यातून त्यांच्या प्रकारातून मी 5 एकर ऊस लावला. आज माझी परिस्थिती अशी आहे, मला तोडता येत नाही, विकता येत नाही, काही विकत नाही. तर अशा माझ्यासारख्या असंख्य मराठवाड्याच्या शेतकऱ्याला तुम्ही तुमच्याकडनं काहीतरी असं बघा. आता या ठिकाणी साधारण मराठवाडा जो आहे हा परतीच्या पावसाचा आहे, आणि परतीच्या पावसाचा एकदा हंगाम संपला की आपण दुष्काळाच्या संदर्भातल्या उपाययोजना सुरू करतो. त्यामुळे असं जिथे पिकाचं नुकसान झालं असेल तिथे निश्चितपणे दुष्काळी उपाययोजना मदत मिळेल. पीक विम्याचं संरक्षण सुद्धा नाही. असं आहे की त्या संदर्भात ज्यांना पीक विम्याचं संरक्षण आहे त्यांना दरवेळेस सरकारने मदत केलीच आहे. त्यांना सुरक्षा कवच मिळतं आता झालेली लोकांना. एकदा आज सर दुसरा प्रश्न असा आहे की आपण फक्त इथल्या अधिवेशनात येऊ शकलो नाही सर, ती भूमिका आम्हाला लागू झाली. पण आपल्या राज्यातील जे पत्रकार आपल्या महाजनाचे माध्यम गावचे भाषेचे घटक आहे, पण त्यांच्या रामण्यावरण्या सर आपण सर्वांना शेतकऱ्यांना कलाकारांना साहित्यिकांना सर्वांना, पण आमच्या ग्रामीण भागातल्या पत्रकारांना काय दिले सर? चारचाकी गाडीवाल्यांनी एसीवाल्यांना तुम्ही सगळे दिले. आमचा पत्रकार साधा ग्रामीण भागातला गेला तर त्याला नियमवार बोट अटवलं जातं आणि त्याला काही मिळत नाही सर. पण त्यांच्यासाठी काय आहे का सर? 3 पत्रकार इथले, एक हार्ट अटॅक नाही, एक अशी कॅन्सर नाही, आणि एक वृद्ध राहिला तिकडे नाही सर 30 वर्षाच्या वयात. संसारासाधारण आम्ही पत्रकार संघटनांनी मदत केली त्यांना, पण सरकारनं काय दिलं नाही सर? जे पत्रकार तुमच्यासाठी रात्रंदिवस झडतात, शिवाजी वाचून ठेवतात, त्यांच्यावर आम्ही आले सर आपल्या सरकारमध्ये. पण सामान्य माणसाला किती द्यायला आम्हाला काय नसतं जरूर. आणि याचा निर्णय हा नाही तर आपल्याला म्हणजे याचा फायदा का मिळत नाही, कुठल्या अटी शक्ती याच्यात बाधक आहे, या संदर्भातलं एक निवेदन जर आपण मला दिलं तर मी आपल्याला निश्चित आश्वस्त करतो की त्या अटी शक्ती उचलून किंवा त्याला पर्याय व्यवस्थापन करून देऊ. विचार शक्य झालं तर अध्या करू. राबेबंदचा प्रश्न जो आहे आमचा खूप आमच्या जिल्ह्यासाठी महत्वाचा आहे. आपण जे पाणी मोठ्या प्रमाणात जात आहे असं म्हणतात त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचं निर्णय आणि आपला इथून गेले पण जवळपास वर्षासाठी 30 CM पाणी आम्हाला पावसाळ्यात. अगदी आपलं म्हणणं खरं आहे. ही जी ऑक्टोबरच्या शेवटची तारीख त्यांनी जी दिली आहे ती चुकीची आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयात त्याच्या संदर्भात जातो. त्यातली एकच अडचण आहे की आपले जे वरचे बंधारे आहेत त्या संदर्भातलाही इश्यू त्यात ओपन होईल. पण तरी देखील आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जातोय आणि मी स्वतः तिथल्या चीफ मिनिस्टरला देखील कन्व्हिन्स करतोय की त्यांच्या हिश्श्याचं पाणी समजा त्यांच्याकडे कमी पडलं तर आणि आमच्याकडे अडलेलं असलं तर आम्ही पहिले त्यांच्या हिश्श्याचं पाणी देऊ, कारण त्यांना फार कमी पाणी आपल्याला द्यायचं आहे आणि त्या कमी पाण्यामध्ये आपलं जास्त पाणी निघून चाललंय. त्यामुळे मी त्यांना देखील अशा प्रकारे चर्चा करून त्यांना कळतोय की आपण करार करू की तुमचं पाणी जे आहे पहिलं हक्काचं तुम्हाला देऊ, पण आम्हाला आधी गेट खाली टाकू द्या, म्हणजे मग हे जे वाहून जाणारं पाणी आहे ते आपल्याला मिळेल. नारायण राणेचा भाजपात प्रवेश होणार आहे का? नुसत्या चर्चा चालू आहे. आणि आर्थिक मंत्री आपण एकीकडे भरती वाटतो संरक्षण कोष मिळाले. आर्थिक मंदीच्या संदर्भात गेले 4 वर्ष ग्लोबल स्लोडाऊन आहे, 4 वर्ष पूर्ण जगामध्ये आर्थिक मंदी आहे. आपण त्या आर्थिक मंदीपासून 3 वर्ष 4 वर्ष दूर राहिलो, पण आता त्याचा थोडा फटका हा आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय. पण लगेच आपलं जे केंद्र सरकार आहे ते ऍक्टिव्हेट झालंय, बँकांचं कॉन्सॉलिडेशन असेल, जास्तीत जास्त क्रेडिट अवेलेबल करून देण्याचा निर्णय असेल, 5 लाख कोटी रुपये बँकांना देऊन त्यातनं रिमॉनिटायझेशन असेल, किंवा वेगवेगळ्या प्रकारे ऑटोमोबाईल उद्योग असेल किंवा इतर ज्या उद्योगांना मंदीचा फटका दिसतोय त्यांच्याकरता इन्सेंटिव्ह असतील, अनेक योजना केंद्र सरकारने या ठिकाणी केलेल्या आहेत. मला असं वाटतं की आपण आपला जो दर आहे तो सुधारू शकतो. नाही ना, त्याच्या संदर्भात मला असं वाटतं की भरपूर उपाययोजना आहेत. आता मी जर तुम्हाला
इथलाच मुद्रा योजनेचा आकडा दिला स्वयंरोजगाराचा, तर प्रचंड मोठा तो आकडा आहे. याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राचा जर आपण विचार कराल तर नीती आयोगाने जो काही डेटा रिलीज केलाय, देशामध्ये जेवढे रोजगार तयार झाले त्यातले 25% रोजगार एकट्या महाराष्ट्रात तयार झाले. त्या संदर्भात कन्सेन्सस करण्याचा प्रयत्न चालला. अभी आपण एक गोष्ट समजून घ्या, 10% जे आर्थिक मागास आरक्षण आहेत ते मुसलमानांनाही लागू आहेत, आणि मी स्वतः सभागृहामध्ये त्या आरक्षणाचा फायदा कसा मुस्लिम समाजाला झाला याचे उदाहरण असं दाखले दिले. म्हणजे IIT देखील ज्याचा क्रमांक 2000 होता तो या 10% रिझर्वेशनच्या आधारावर त्या ठिकाणी पहिल्या 100 आला आणि त्यांना त्या ठिकाणी ऍडमिशन मिळाली. कोण कोण येणार आहे बघत राहा. अशी अचानक ऊस बंदी करता येत नाही. एकावेळी एकाला उत्तर देणार असं काय करताय? हे तर तुमचं विधानसभा सारखं चाललं. आम्ही जसं वागतो तसं तुम्ही वागू नका. असं आहे की अशी अचानक सुरू करता येणार नाही, पण विभागीय आयुक्तांचा जो आदेश आलेला आहे किंवा रिपोर्ट तो गंभीर आहे. आणि दुष्काळी भागामध्ये इतकं जास्त पाणी हे जर उसावर आपण खर्च केलं तर त्यातनं इतर शेतकऱ्यांवर एक प्रकारचा अन्याय होतो. पण त्याची दुसरी बाजू ही समजून घेतली पाहिजे की ऊस हे अत्यंत सस्टेनेबल पीक आहे. इतर पिकांपेक्षा जास्त टिकणारं, इतर पिकांपेक्षा जास्त पैसा देणारं, आणि म्हणून जास्तीत जास्त लोक ऊसाच्या मागे जातात. म्हणून त्याला अल्टरनेट पीक द्यावं लागेल. इथला ऊस कमी होण्याच्या दृष्टीने अल्टरनेट विचार करावा लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं, 100% ऊस हा ड्रीपवर कसा नेता येईल हा आपल्याला प्रयत्न करावा लागेल. आता नुकतंच आम्ही मराठवाड्याकरता ड्रीपवर 80% सबसिडी घोषित केली आहे, त्यामुळे त्याचा उपयोग करून आणि त्यासोबत आम्ही हाही प्रयत्न करतोय. कारण ऊसाच्या संदर्भात ड्रीप जी आहे तर ती साधारण 3 वर्षांनी चेंज करावी लागते, आणि म्हणून अनेकांची मागणी अशी आली आहे की आम्हाला तुम्ही ISI मार्क हे कंपल्शन करू नका, त्याचे अल्टरनेटिव्ह आम्ही शोधतो जेणेकरून सगळे जास्तीत जास्त लोक हे ड्रीपवर जातील. त्यामुळे एकदम ऊसबंदी होणार नाही, पण कधीतरी आपल्याला निर्णय करून ऊस इथे कसा कमी करता येईल याचा विचार मात्र करावा लागेल. ज्यांनी वंचित बहुजन आघाडीला भाजपची बी टीम म्हटलं ती काँग्रेस राष्ट्रवादीच बी टीम व्हायला लागली, वंचित आघाडी ए टीम व्हायला लागली. आता त्यांनी ही काळजी केली पाहिजे की मला असं दिसतंय की पुढच्या विधानसभेत विरोधी पक्ष किंवा विरोधी पक्षनेता वंचितचा असेल तो काँग्रेस राष्ट्रवादीचा असेल. धन्यवाद. राज्य सहकारी बँक संदर्भामध्ये आपण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती बँक आयोजनामध्ये काही कार्यकर्ते आहेत. कसा मारा ना.